ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपचा मंत्रालयावर मोर्चा, कार्यकर्त्यांची राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. मुंबईत यशवंत चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा ओबीसी मेळावा, आरक्षणासह ओबीसीच्या अनेक प्रश्नांवर होणार चर्चा. महागाई, बेरोजगारी सारख्या विषयांवरून लक्ष हटवण्यासाठी मशिदीचे वाद उकरून काढले जात आहेत, पवारांची टीका. तर पेट्रोल डिझेलवरील कर कमी न करता महागाईवर कसं बोलता फडणवीसांचा टोला. शिवसेना नेते यशवंत जाधव ईडीच्या रडारवर, परदेशी गुंतवणूक प्रकरणी होणार जाधव यांची चौकशी. राज्यात पुढील 3 दिवस मेघगर्जनेसह वादळी वारे वाहण्याची शक्यता, तर काही ठिकाणी पावसाचा अंदाज. 48 तासात मान्सूनच्या वाटचालीचा वेग वाढणार. खरीपाच्या तोंडावर खत बी बियाणांचा तुटवडा, शेतकऱ्यांची फसवणूक. मराठवाड्यात जुन्या 3.5 लाख मेट्रिक टन खतांचा साठा नव्या किमतीत विकल्याचं उघड. नागपूरच्या नव्या पोलीस भवनाच्या इमारतीच्या बांधकामाची पोलखोल, पहिल्याच पावसात इमारतीचं फॉल सिलिंग कोसळलं. आणि 2 वर्षांपासून बंद असलेली आई तुळजा भवानीची अभिषेक पूजा आजपासून सुरू. देवीच्या मूर्ती चांदीच्या पत्र्याचं आवरण लावून अभिषेक पूजा. छत्रपतींचा विचार म्हणजे